परतीच्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यासह कोकण भागातील शेतकऱ्यांच्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वन हक्कांच्या पट्ट्यांवर शेती करणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्यांचे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे व्हावेत या मागणीचे निवेदन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सेक्युलर ठाणे जिल्हाध्यक्ष रवीन चंदने यांनी मुरबाड येथे दिले. परतीच्या पावसात शेतकऱ्यांच्या भात पिकांचे अतोनांत नुकसान झाले आहे. यासंबंधी महसूल दप्तरी नोंद असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासकीय स्तरावर प्रस्ताव सादर करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्या शेती नुकसानी पंचनाम्यांमध्ये वनहक्क पट्ट्यांवर शेती करणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून शासकीय नुकसान भरपाई मिळावी अशी आग्रही मागणी रिपाई सेक्युलरचे ठाणे जिल्हाध्यक्ष रवीन चंदने यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना भेटून केली. जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे जे मुरबाड तालुक्यात 700-800 लोक जे बिगर आदिवासी ज्यांच्या जमिनी फॉरेस्ट खात्याकडे वर्ग झालेले आहेत आणि ती लोक आजही त्या जमिनीवर भात शेती करून आपला उदरनिर्वाह करत आहेत, अशा लोकांना न्याय मिळावा या सध्या परतीच्या पावसाने ज्यांचं नुकसान झालेलं आहे, तर महसूल विभाग ज्यांच्या नावावर सातबार आहेत त्याच्याच पिकाचे पंचनामे करत आहेत. मात्र हे जे शेतकरी आहेत जे भूमिहीन आहेत ज्यांच्या नावावर सातबारी नाहीत मात्र तरीसुद्धा ते वन हक्काच्या जमिनीवर पट्ट्यावर भात शेती करून आपला उदरनिर्वाह करतात, अशाही लोकांच्या भाताची पिकांची नोंदणी व्हावी, त्यांचेही पंचनामे व्हावेत असे आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदनाच्या माध्यमाने विनंती केलेली आहे. या प्रसंगी रिपाई सेक्युलरचे युवा मुरबाड तालुका अध्यक्ष राजेश गायकवाड, रवींद्र गायकवाड, निखिल आहिरे सह कार्यकर्ते उपस्थित होते. संजय बोरगे, संघर्ष न्यूज, मुरबाड. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका.